ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पतदिव्यांचा उजेड झाडावर, रस्त्यावर अंधार. इचलकरंजीतील स्टेशन रोड झाडांच्या फांद्यांमुळे अंधारात. स्टेशन रोडवर असणारे पतदिवे हे झाडांच्या उंचीच्या वर असल्याने त्याचा उजेड झाडांच्या फांद्यावर पडत असून रस्त्यावर मात्र अंधार दिसून येत आहे. महावितरणने त्वरित झाडांच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. इचलकरंजी येथील शिवतीर्थ ते पंचगंगा साखर कारखान्यापर्यंत असणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीनं पतदिवे बसवण्यात आले आहेत. रस्त्यावरील अनेक ठिकाणी पतदिव्यांच्या खांबांची उंची ही झाडापेक्षा जास्त आहे, त्यामुळे अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या पतदिव्यांच्या खाली पसरलेल्या आहेत. त्यामुळे पतदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडण्यासाठी अडथळे निर्माण होत असून पतदिवे सुरू झाले तरी रस्त्यावर मात्र अंधारच पसरलेला असतो. या झाडांच्या फांद्यामुळे स्टेशन रोडवर ठिकठिकाणी अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. स्टेशन रोडवरील MSEP समोरचा परिसर, अटल बिहारी वाजपेयी चौक, डेक्कन चौकाच्या पुढील परिसर तसेच आमदार राजूबाबा आवळे यांच्या निवासस्थान समोरील परिसर या ठिकाणी झाडांच्या फांद्या या पतदिव्याखाली पसरलेल्या अंधारामुळे दुचाकी स्वार, लहान वाहने, सायकल स्वार तसेच पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत विभागाने पतदिव्यांना अडथळे निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून पतदिवे मोकळे करावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.